बोला क्या कर सर। मला कधी आज आपल्या रोहा तालुक्याच्या सांस्कृतिक आणि स्पर्धा या ठिकाणी घाटावर संकुलमध्ये संपन्न होत आहे आणि खरोखरच एक आनंदाची बाब आहे की संपूर्ण या 18 केंद्रामधील गट क्रमांक 1 ते 4 नाट्यकरण आणि गट क्रमांक 5 ते 7 सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी विविध विद्यार्थी आपले कलागुणांचं या ठिकाणी भाग घेऊन जे आपले अंगी असले सुप्त गुण आहेत ते त्याचं प्रदर्शन या ठिकाणी मांडणार आहेत दाखवणार आहेत आणि खरोखरच एक आनंदाची बाब आहे की अशा विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या ज्या कृती करणार आहे किंवा त्यांची जी चांगल्या प्रकारची या स्पर्धा आपण या ठिकाणी तालुक्यामध्ये संपन्न करीत आहोत आणि निश्चितपणे चांगल्या प्रकारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपले गुण दाखवतील आणि त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुजन वर्ग त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व त्यांची शाळा व्यवस्थापन समिती सर्व ज्येष्ठ नागरिक यांचं या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि आपले अधिकारी सन्माननीय बांगारे साहेब आणि विस्तराधिकारी यांनी देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं त्यांचंही मी त्यांनाही धन्यवाद देतो आमचे सर्व केंद्रप्रमुख मित्रमंडळी यांनाही धन्यवाद देतो त्यांनी या शिक्षकांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांनाही धन्य देऊन आजच्या स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद। आज या ठिकाणी तालुकास्तरीय सांस्कृतिक आणि नाट्यकार स्पर्धा होत आहे आणि या स्पर्धेच्यासाठी अत्यंत अठरा गट आहेत ते इथे सहभागी होणार आहेत आणि आपल्या अंगी असलेले कलाविष्कार इथं सगळ्यांसमोर सादर करणार आहेत। या मुलांना ही एक संधी असते की आपल्या अंगी असलेले कलागुण इथे सगळ्यांसमोर सादर करणं आणि त्यातून त्यांच्या ज्या अंगी कलागुण आहेत त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळे ह्या स्पर्धा त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं पण त्या ह्या स्पर्धांना असतं आणि अशा प्रकारे ज्या स्पर्धा आहेत या स्पर्धा आहेत ह्या ज्या वेगळ्या रीतीने इथे सादर होताना दिसतील आणि मला खात्री आहे की ह्या स्पर्धांमध्ये मुलं अतिशय चांगल्या प्रकारे भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखवतील आणि या सर्व आलेल्या केंद्रातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा माझ्या संपूर्ण शुभेच्छा देतो। ओके तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचं आज या ठिकाणी क्रीडा संकुल दाटावीचा आयोजन केलेलं आहे। खरोखरच गेले महिनाभर इतर शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची चालू असलेली तयारी पाहिली तर खरोखरच एक आनंद आहे। विद्यार्थ्यांना सुद्धा आनंद वाटतो, शिक्षकांची सुद्धा मेहनत आहे आणि या स्पर्धेतूनच आपण जिल्हास्तरावर नृत्य आणि नाट्यीकरणासाठी आपण एक एक स्पर्धक पाठवणार आहोत आणि खरोखरच मी आता पाहिले तर प्रत्येक शिक्षकांनी केलेली तयारी आणि मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे। मित्र हो, अध्यापन हे नेहमीच असतं आणि त्याच्यातूनच थोडं इतर ॲक्टिव्हिटीज करायला शिक्षकांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि आपल्या कलागुणांना पुढे येण्यासाठी ह्या सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं आणि आज आपल्या रोहा तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धा यामध्ये नाट्यीकरण स्पर्धा आणि पारंपरिक नृत्य असे दोन भाग आहेत, छोटा गट इयत्ता 1 ते 4 आणि 5 ते 8 असा या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। तालुक्याच्या सांस्कृतिक स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येत आहेत। या सांस्कृतिक स्पर्धांमुळं
आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि असं हे सांस्कृतिक स्पर्धा घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि विद्यार्थी त्याच्यात प्रवीण होतात. असे हे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी आपण शाळा शाळांना घडवतो आणि शेवटी त्या मुलांचा आपण मोठी झाली की त्यांच्या त्यांच्यातला जो गुण आहेत हे हिरून तो त्या दिशेने वाटचाल करत असतो. सांस्कृतिक स्पर्धा आहेत, त्यामध्ये नृत्य आहेत, नाट्य आहे आणि या नृत्य नाट्यामध्ये विद्यार्थी प्रावीण्य मिळवतात. त्याचप्रमाणे आपण त्याच्यासोबतच क्रीडास्पर्धासुद्धा घेतो आणि ह्या क्रीडास्पर्धा आहेत, ह्या क्रीडास्पर्धा ह्या झाल्यानंतर घेणार आहोत, कारण एकाच दिवशी स्पर्धा घेता येत नाही म्हणून आपल्या तालुक्यात याप्रमाणे केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण तालुक्यातल्या शाळा भाग घेतात आणि विद्यार्थी जे अभ्यासामध्ये परंतु नृत्य कला ह्याच्यामध्ये पारंगत असतात अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाव मिळतो. असे हे या स्पर्धा इथं चांगल्या प्रकारे आयोजित केलेल्या आहेत, विद्यार्थ्यांची सगळी सोय केलेली आहे आणि क्रीडा संकुल आहे हा ह्या स्पर्धांसाठी उपयुक्त. म्हणजे धाटावची सगळी शिक्षक मंडळी आहे ही या जे आयोजक आहेत आणि त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देण्यासारखं आहे. तालुक्याचा भार या उचललेला आहे, तर स्पर्धा म्हटलं की त्या ठिकाणी विद्यार्थी येतात, शिक्षक येतात, परंतु त्या विद्यार्थी शिक्षकांचा हे करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, परंतु धाटव केंद्रानेही त्यांचं हे घेतलेलं आहे आणि पुढे ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे होतील असं मला वाटतं. धन्यवाद. लाईव्ह आहात, लाईव्ह आहात मॅडम, लाईव्ह लाईव्ह. नाईक मॅडम जरा क्रीडा स्पर्धांविषयी मार्गदर्शन करतात. तालुकास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा ह्या आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धा धाटाव येथे आज मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी कोणती ना कोणता सुप्तगुण हा दडलेला असतो. ते त्यांच्या अंगातले हे सुप्तगुण आज ते आपल्या इथे सादर करणार आहेत. या स्पर्धा धाटाव केंद्र प्रमुख श्री गायकर सर यांनी पूर्ण तालुक्याचा भार उचलून धाटाव येथे त्यांनी आयोजित केलेल्या आहेत आणि धाटाव शाळेचे संपूर्ण शिक्षक टीम त्यांनी त्याच्यात केलेली आहे. त्याचप्रमाणे आपले गटशिक्षणाधिकारी बांगारे साहेब यांनी या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद. आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं या स्पर्धेतून असणारे जे त्यांच्या अंगी असणारे गुण आहेत ते आज आपण पाहणार आहोत आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचे पालक वर्ग हे या स्पर्धेबद्दल जरा आपल्याला सगळ्यांना सांगतात. प्रवाह तालुक्यातील शेषपंडा अंतर्गत तालुका ह्या तालुकास्तरीय स्पर्धांचं आम्ही आज आयोजन केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे या क्रीडा संकुलात यशस्वीरित्या चांगल्या प्रकारे आम्ही यशस्वीरित्या आज पार पाडणार आहोत. धन्यवाद. दिसते का चेक करा कुठं ना दिसते ना कुठं बघू दिसते का कुठं बघायचं कुठं बघा ना आता कुठं ग्रुप करा नाही मुलाखत घ्या आपल्या शाळेच्या नावाने शिफार आहे का. हे सर्वांनी जरा व्यवस्थित तिकडे
पुढे माहीत आहे गोष्ट काय ते निघालायचं आहे घाल ना इकडे या सगळ्या येतो सर हो इथं तर डार्क येते इकडे घ्यायचं आहे बाहेर यायची बाहेर घ्यायची नाही येतं मस्त मुलं पण पाहिजे ना माझं बाहेर चला खाली आज दाटाव क्रीडा संकुलात आपल्या रोहा तालुक्याच्या पारंपरिक स्पर्धा आणि प्राथमिक नृत्य स्पर्धा आणि त्याचबरोबर नाट्यगान स्पर्धा अतिशय उत्सवाच्या वातावरणात संपन्न होत आहेत आणि या स्पर्धेसाठी प्रत्येक बिटातून वेगवेगळे स्पर्धक पारंपरिक नृत्य आणि नाट्यगानासाठी रंग थटून नटून या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि स्पर्धा अतिशय जोरदार पण संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी आमच्या राजीप डिजिटल स्कूल काण्यबुद्रुक शाळेतील आमचे विद्यार्थी 5वी ते 7वीतील सर्व विद्यार्थी या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करून आले आहेत आणि नक्की आम्ही या स्पर्धेत एक चांगलं यश किंवा चांगलं कामगिरी प्रतिक्रिया कार्यक्रमाबद्दल पंचायत समिती रोहा चे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय बंगारे साहेब सन्माननीय रोहा बेटाचे विस्तार श्री विनोद पाटील सर सन्माननीय विस्तार अधिकारी चवरकर सर आणि सर्व सन्माननीय केंद्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्व बिटा विविध यांनी सहभाग घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे जे गुणदर्शन आहेत ते इथे सर्वांना पाहावयास मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे उपजत कलागुण आणि त्यांचा कलाविष्कार हे इथे संपन्न होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि ज्यांचे काम चांगले होणार आहेत निश्चितच त्यांना सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात येणार आणि सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना मी आर्य केंद्र प्रमुख विद्या रोहे